आज आपण बनवणार आहोत शेवपुरीची पुरी। बघा मस्त कुरकुरीत झाली आहे पुरी, शेवपुरीची पुरी। त्यासाठी मी एक कप मैदा घेतलाय आणि सेम एक कप रवा घेतलाय, चिमूटभर मीठ, दोन चमचे तूप घालायचे। हे सगळं आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं। आता लागेल तितकं पाणी घालून घ्यायचं। पुरीचं पीठ स्मूथ मळून घ्यायचंय। पीठ मळून झालेलं आहे। आता हे 10 मिनिटांसाठी ओल्या कपड्याने कव्हर करून ठेवायचंय। 10 मिनिटं झाली आहे। आता आपण कपडा काढून थोडं मळून घ्यायचंय। पीठ चांगल्यापैकी मळून घ्यायचंय। आता आपण ह्याचे 5 गोळे करून घ्यायचे आणि पोळी लाटायची आहे। आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी पातळ लाटून घ्यायची आहे। पोळी पातळ लाटून झाली आहे। आता आपण लहान कटर किंवा एक लहान वाटी घेऊन कट करून घ्यायचे। बाजूचं पीठ मी काढलंय। आता आपण ह्याला फोकने मध्ये मध्ये होल करून घ्यायचे, त्यांनी शेवपुरीची पुरी फुलणार नाही। असंच बाकीच्या पुरींना पण होल करून घ्यायचे। पुरी करून झाल्यावर हे ओल्या कपड्यांनी कव्हर करून ठेवायचे, म्हणजे पुरी सुकणार नाही। सगळे पुरी लाटून झालेले आहेत। आता आपण हे भाजून घ्यायचे। तेल तापत ठेवलंय। आता आपल्याला पुरी भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी पुरी गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे। पुरी गोल्डन ब्राउन कलर झालाय आणि चांगल्यापैकी भाजलंय। आता आपण हे काढून घेऊया। असंच बाकीचे पण पुरी भाजून घ्या। शेवपुरीची पुरी तयार झालेली आहे। हे बघा मस्त कुरकुरीत झाली आहे पुरी। आपणही करून बघा। आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।